सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची SPG सिक्युरिटी काढून अतिशय चुकीचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. राजकीय सूडबुद्धीने अशा पद्धतीने हा निर्णय झालेला आहे. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मागची जी पार्श्वभूमी जर आपण आठवली, ज्या पद्धतीने इंदिरा गांधींची हत्या झाली, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांची हत्या झाली, हे सगळी पार्श्वभूमी असताना गांधी कुटुंबियांचं SPG कवर काढून घेणं हे निषेधार्ह आहे, चुकीचं आहे. राजकीय सूडबुद्धीने घेतलेला हा निर्णय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही काँग्रेसजन तीव्र निषेध करतो. केंद्र शासनाने या सगळ्या गोष्टीचा फेरविचार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांच्या जीवितांना निश्चितच धोका आहे. मागचा सर्व इतिहास आपण जर पाहिला तर मला वाटतं की ह्या गोष्टीचा फेरविचार झाला पाहिजे. देशातली जनता त्यांच्यासोबत आहे, समस्त काँग्रेसजन त्यांच्याबरोबर आहेत आणि सर्वात मोठा ईश्वराचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे ती सुरक्षा आहेच. परंतु अशा पद्धतीने हा सिक्युरिटी कवर काढून घेणं ही केवळ राजकीय सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे असं आमचं स्पष्ट मत. मुख्यमंत्री आणि मुनगंटीवारांनी म्हटलं की जे आरोप काँग्रेसने केले आमदार थोडापुढचे त्याचे पुरावे द्यावे नाही तर माफी मागा. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या अनेक विद्यमान आमदारांचे फोन आम्हाला आले, गरज पडल्यास आम्हाला हा विषय वाढवायचा नाही. आणि आमच्या सर्व आमदारांना फोन, बऱ्याचशा आमदारांना फोन आले, त्या आमदारांनीच आम्हाला कळवलं की अशा पद्धतीने सुरू असल्यामुळे. आणि म्हणून मी जाहीररित्या बोललेलो आहे की अशा पद्धतीने जी वागणूक आहे चुकीची आहे. लोकशाहीमध्ये ठीक आहे, तुम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही हा तुमचा प्रश्न आहे, परंतु दुसऱ्या पक्षातले आमदार फोडण्याविषयी मुख्यमंत्र्यांचे काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानते. सांगितले की आम्ही फोडणार नाही, प्रत्यक्षात कृतीमध्ये काय करतात ते पाहायचं आहे आम्हाला. चव्हाण साहेब, आता पुढची भूमिका काय, आता काँग्रेसची भूमिका काय पुढची आता याच्या संदर्भात? असं आहे की पहिल्यांदा राज्यपाल महोदयांनी निर्णय घेणं आवश्यक होतं. राज्यपाल कार्यालयाने किंवा राज्यपालांनी गेल्या 14 दिवसांमध्ये कुठलाही कोणालाही दुर्दैवाने पाचारण केलेलं नाही. खरं म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी असो किंवा सेकंड लार्जेस्ट पार्टी जी काय असो, की जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राज्यपाल महोदयांनी पूर्ण करणं आवश्यक होतं. ते गेल्या 15 दिवसांमध्ये झालेलं नाही. त्याच्यामध्ये हा राजकीय पेचप्रसंग महाराष्ट्रामध्ये उद्भवलेला आहे. जो निर्णय घ्यायचा आहे, कोणाचं बहुमत आहे न आहे हा पुढचा विषय आहे. परंतु राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थितीचं आकलन करून ज्यांना त्यांना निमंत्रित करणं आवश्यक होतं त्यांना करायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे. सर, काळजीभाऊ मुख्यमंत्री नेमणं ही राज्यपालांची चूक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? आमचं म्हणणं की पहिल्याच्या पॉसिबिलिटी एक्सप्लोअर करायला पाहिजे होत्या. नियमाने, कायद्याने, परंपरेने ज्या गोष्टी अपेक्षित आहेत करणं त्या झालेल्याच नाही आहेत. कोणाला निमंत्रण नाही, कोणाची चर्चा नाही, किंवा कोणी कोणाला बोलवून मेजॉरिटी प्रूव्ह करायला सांग, ही जी प्रक्रिया आहे कायदेशीर ती गेल्या 14 दिवस कुठेच पार पडलेली नाही आहे. जो दुसरा पक्ष संख्येबळाने होता त्याला बोलवणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? ते आता काय, आता मला माहीत नाही आता उद्या ते काय निर्णय घेतील. आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे पुढची प्रक्रिया आता सर्व राज्यपालांच्या हातामध्ये. काय काँग्रेस आता समर्थन देण्याच्या बाबत किती भूमिका घेते? आम्ही पवार साहेबांना भेटायला आलेलो आहोत, राजकीय विचार आल्यावर पवार साहेबांशी आम्ही करणार आहोत. खरगे साहेबही आज महाराष्ट्रामध्ये आज आलेले आहेत. राजकीय विचार विमर्श करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. आज की जो राजनीतिक हालात